मे पासून धान खरेदी सुरू करण्याचे शासनाचे निर्देश असताना आज महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही। परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाहीत। शेतकऱ्यांची अडचण होत आहे। टाळाटाळीचे कारण सांगून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही गंभीर बाब आहे। पावसाळा सुरू होण्यास फक्त 8 दिवस राहिले आहेत। तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी पूर्ण करून शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले। आज जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी MJ प्रदीप चंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी S, अप्पा जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्ह्यात एकूण 90 धान खरेदी केंद्र मंजूर असून फक्त 45 धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, याचा खुलासा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शेतकऱ्याचा फायदा कसा होईल याचा विचार करून शेतकऱ्याचे धान वेळेतच खरेदी करण्यात यावे, धानाचे मिलिंग करून धान खरेदीला गती देण्यात यावी। 1 मे पासून धान खरेदी सुरू करून आज महिना झाला तरी धानाची खरेदी पूर्ण झाली नाही। परिणामी शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळाले नाही। ही गंभीर बाब असून जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी असे ते म्हणाले। कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करण्यात येणार नाही। पावसाळ्यापूर्वी धान खरेदी झाली नाही तर आधीच लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास आणखी संकटात टाकू नका असे ते म्हणाले। जिल्ह्यात 14,814 शेतकऱ्यांना 11,38,00,000 कर्ज वाटप करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील 7,183 शेतकऱ्यांना 29,56,00,000 कर्ज मिळणे बाकी आहे। तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना मधील 8,848 शेतकऱ्यांना 26,09,58,000 रुपयांची कर्जमाफी अजून व्हायची आहे, त्यामुळे उद्दिष्ट वाढणार आहे असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक संजय बर्डे यांनी सांगितले। 30 जून पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे असे श्री पटोले म्हणाले। BS क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से BS क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें।